नमस्कार, कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर घडा ही पाटळ प्रभूची स्पेशल डिश शेअर करणार आहे. साहित्य: वांगी, अल्कोल, गाजर, पूनफळ, कांदा. बटाटा, रताळं, बीटरूट, पातीचा कांदा, पापडी, सुरती पापडी, वाल पावटा, हुळा, तूर, वटाणा, भुईमुगाच्या शेंगा. इथे डबल बी मिसिंग आहे माझी. कोथिंबीर, मिरची, ऊस आणि नारळ. इथे राजळी केळी घेतलेली आहेत. आता एका रुंद टोपामध्ये मी तेल 4 ते 5 चमचे टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की आपण हिंग 2 चमचे हिंगाची फोडणी देऊया. आता आपण कांदा जो काप चिरला होता तो कांदा आपण घालूया. कांदा चांगला परतून घेऊया आपण. आता आपण बाकीचे सगळे साहित्य त्याच्यामध्ये घालूया. इथे हे सगळे गोळे घेतलेत आपण. याच्यामध्ये माझा डबल बी मिसिंग आहे, मला मिळाली नाही कुठे बाजारात. आता हे मी भाज्या ज्या कापल्या होत्या, गाजर, कोनफळ, बीट, बटाटा, रताळी, हे सगळ्या भाज्या मोठ्या फोडी केल्यात मी. म्हणजे आपण वाढताना ज्यांना जी भाजी आवडते ती वाढू शक देऊ शकतो. जर आपण एकदम बारीक चिरल्या तर त्या सगळ्या वितळून जातील या भाजीमध्ये. तर फोडी मोठ्याच ठेवा त्याच्या, ठीक आहे. आता मी ते बीट आणि कोणफळ पण घातलंय त्याच्यात. तर इथे पावटा एज अ सुरती पापडी, आणखीन आपली साधी पापडी घातली आहे. तर राजळी केळी घातल्यात. आज राजळी केळी माझी 2 बस झाली असती, पण आम्हाला आवडतं सगळ्यांना घरामध्ये, म्हणून मी 3 राजळी केळी घेतल्यात, पण 2 ठीक आहेत. तर राजळी केळी घालून झाल्यावर आता मी वांगी घालते. वांगी चिरले. आजचा घडाचा घड्याची डिश सगळे मिळून करतो आम्ही. तर कोणीतरी वांगी कापलंय तर कोणीतरी मला ह्याच्यासाठी मदत करते. घडा तू लाभाला. आणि मज्जा आली पाहिजे तुम्हाला घडा करताना घरामध्ये. आणि गोळे सगळे सोल्यासाठी पण माझ्या सगळ्यांनी मदत केली. म्हणजे ते भुईमुगाच्या शेंगा. हा, इकडे मी मसाला घेतलाय. तर मी हळद, मिरच्याची बुक्की, आमचा पाटळ प्रभू सांबार मसाला, अख्खं जिरं आणि मीठ, हे मी तुम्हाला प्रमाण सगळं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर हे मी सगळं मिक्स करते, म्हणजे ते भाजीला नीट लागते, कारण आपली आता क्वांटिटी जास्त आहे ना भेड्याची. आणि आता हे सगळं मी मिक्स केलेला मसाला सगळ्या त्या भाजीवर स्प्रेड करते. ठीक आहे. तर मसाला सगळा घातल्यावर
मी त्याच्यावर माझा पातीचा कांदा होता चिरलेला, तो पातीचा कांदा सगळा पसरवत, पातीचा कांदा घालून झाल्यावर मी त्याच्यावर पाण्याचं झाकण ठेवणार आणि मंद आचेवर मी शिजवून देणार. आता बघा इथे एक तास झालेला आहे तर वाफ तर दिसते आपल्याला, पण भाज्या वरच्या भाज्या अजून कच्च्याच आहेत, तर आपण अलगद हाताने कलथ्याने आपल्या भाज्या वर खाली जरा करूया. हे बघा खालच्या भाज्या शिजायला लागल्यात, आता वरचा थर राहिलाय, तर आपण हे सगळं एकदम अलगद हाताने करूया आणि परत आपण चुलीवर ठेवूया अजून अर्धा एक तासासाठी. हे मी सगळं मंद आचेवर करते आणि ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही, तर हायवर ठेवू नका गॅस, नाहीतर खाली जळण्याची शक्यता असते. मी तर परत ते पाण्याचं ताट ठेवते आणि परत सिमवर शिजवून देते भाजी सगळी. वाव भाजी इथे शिजलेली आहे, इथे खवलेला नारळ आणखीन कोथिंबीर चिरून घातली आहे. हा गडा आम्ही तेलपोळी बरोबर शेअर करतो. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.